नमस्कार मित्रांनो, मी निलिमा पाटील. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 1 मधील चौथा पाठ विद्युतधारेचे परिणाम पाहणार आहोत. स्वाध्यायमधील प्रश्न 12वा उदाहरणे सोडवा. यामध्ये पहिलं उदाहरण अ मध्ये पाहूया. विद्युत परिपथातील एका विद्युत रोधामध्ये उष्णता ऊर्जा 100 वॅट इतक्या दराने निर्माण होत आहे. विद्युत धारा 3 एम्पियर इतकी वाहत आहे. तर विद्युतरोध किती ओमेगा असेल? तर आपण आता हे सोडवण्यासाठी इथे उत्तर तर दिलेलं आहे, पण आपल्याला ते उत्तर काढायचं आहे. आपण स्टार्टिंगला करू. आता याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे पी दिलेलं आहे 100 वॅट. उष्णता ऊर्जा आपल्याला पी दिलेली आहे 100 वॅट. त्यानंतर विद्युत धारा आपल्याला दिलेली आहे, ती आहे 3 एम्पियर, म्हणजे आय म्हणजेच विद्युत धारा आपल्याला दिलेली आहे 3 एम्पियर. आणि आपल्याला काढायचं आहे रोध, आपल्याला काढायचं आहे विद्युत रोध आपल्याला काढायचं आहे. मग यासाठी आपण कोणतं फॉर्म्युला यूज करणार? तर पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर, म्हणजे आता आपल्याला हे सोडवायचं आहे. या ठिकाणी पी पीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 100, आय आपल्याला दिलेलं आहे 3 एम्पियर इंटू आर आपल्याला काढायचं आहे. मग आपण हे अशा पद्धतीने करू, 100/3a. आता या ठिकाणी आय स्क्वेअर आहे म्हणून या ठिकाणी आय याचा 3a स्क्वेअर, 3 एम्पियरचा स्क्वेअर. आता येथे इथे 100 आहेत, 100 आणि या 3 स्क्वेअर 9 येईल, म्हणून या ठिकाणी 100/9 आणि याला सिम्बॉल आपण ओमेगा असं देतो. म्हणून 9 ने आपण 100 जर डिवाइड केलं तर आपल्याला 11.11 ओमेगा असं आपलं उत्तर या ठिकाणी येतं. आता दुसरं उदाहरण यामध्ये आ, 2 टंगस्टन बल्ब 220 व्होल्ट इतक्या विभवांतरावर चालतात, ते प्रत्येकी 100 वॅट आणि 60 वॅट विद्युत शक्तीचे आहेत. म्हणजे पी ची किंमत आपल्याला पी वन आणि पी टू घ्यावी लागेल. जर ते समांतर जोडणीत जोडलेले असतील तर मुख्य विद्युत वाहकातील विद्युत धारा किती असेल? यासाठी आपल्याला आधी जे जे दिलेले आहे ते आपण या ठिकाणी लिहून देऊ. या ठिकाणी आपल्याला विभवांतर व्ही दिलेलं आहे, म्हणून आपण व्ही बरोबर 220 व्होल्ट असं आपण लिहून घेऊ. त्यानंतर आपल्याला पी वन आणि पी टू दिलेलं आहे. पी वन दिलेलं आहे 100 वॅट आणि पी टू दिलेलं आहे 60 वॅट. आणि आपल्याला या ठिकाणी विद्युतधारा काढायची आहे, म्हणून आपण या ठिकाणी फॉर्म्युला यूज करूया, पी इज इक्वल टू व्ही अपॉन व्ही इंटू आय, विद्युत शक्ती बरोबर विभवांतर गुणिला विद्युतधारा. मग आपल्याला विद्युतधारा या ठिकाणी काढायची आहे, म्हणून हा व्ही आपण इकडे घेऊया, आय बरोबर पी अपॉन व्ही. मग आपल्याला पी वन, आता आपण या ठिकाणी आय वन आणि आय टू असं काढूया. मग म्हणून पहिल्यांदा आपण आय वन पी वनसाठी काढूया. आय वन इज इक्वल टू पी वन अपॉन व्ही आणि आय टू इज इक्वल टू पी टू अपॉन व्ही. त्याच्यानंतर आपल्याला आय इज इक्वल टू आय वन प्लस आय टू असं करावं लागेल, तेव्हा आपल्याला समांतर जोडणीचं मिळेल. म्हणून आपण डायरेक्ट आय बरोबर करूया पी वन अपॉन व्ही प्लस पी टू अपॉन व्ही. आता पी वन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 100 वॅट आणि खाली आपण घेऊ 220 प्लस पी टू दिलेलं आहे 60/220 व्होल्ट. आता या ठिकाणी छेद समान आहे, म्हणून आपण मॅथमॅटिकलनुसार 100/60/220 220 त्याला अपॉनमध्ये घेऊ आपण. आणि आता हे झालं 160/220 इथे आपण देऊ एम्पियर, कारण विद्युत धारा हे एम्पियरमध्ये मोजतात. म्हणून आता 160/220 भागल्यानंतर आपल्याला उत्तर येतं 0.727, म्हणजेच आपण
लिहिताना इथे तिसरा 5 च्या वर आहे म्हणून मग आपण इथे 7 × 3 या ठिकाणी घेऊ आणि इथे सिम्बॉल एम्पियर म्हणून विद्युतधारा किती येईल तर 0.73 एम्पियर. पुढचं पाहूया ए, कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करेल, 500 वॅटचा टीव्ही संच 30 मिनिटात की 600 वॅटची शेगडी 20 मिनिटात. या ठिकाणी आपल्याला टीव्ही आणि शेगडी अशा पद्धतीने दिलेलं आहे. मग यामध्ये आपण आधी दिलेलं लिहून घेऊया. P1 आपल्याला दिलेलं आहे 500 वॅट, P2 आपल्याला दिलेलं आहे 600 वॅट, हे टीव्ही संचासाठी आणि हे शेगडीसाठी. आता या ठिकाणी आपल्याला टाईम पण दिलेला आहे, 30 मिनिट दिलेले आहे आणि या ठिकाणी टाईम T2 साठी दिलेला आहे 20 मिनिटे, शेगडी 20 मिनिटे. मग आपल्याला हे तास 30 मिनिटं / 60 पर आवर आणि या ठिकाणी 20/60 पर आवर म्हणून विद्युत ऊर्जेचा आपण या ठिकाणी विद्युत ऊर्जा बरोबर P × T. आता आपण टीव्ही संचासाठी बघूया. टीव्हीसाठी P × T, पी किती आहे 500 वॅट आहे, नंतर टाईम आपल्याला अर्ध्या तासाचा होता 30 मिनिटाचा / 60. आता या ठिकाणी 10 × 30 × 60 म्हणून या ठिकाणी 500/2 म्हणजेच 250 वॅट पर आवर, वॅट पर आवर म्हणजे एका तासाला 250 वॅट एवढं टीव्हीला ऊर्जा लागते. आता आपण शेगडीला बघूया. मग शेगडीला P × T किती 600 वॅट एवढं होतं आणि नंतर याला लागतात 20 मिनिटं म्हणून मग 20/60. मग या ठिकाणी येईल (6). आता या ठिकाणी 600/3 म्हणजे 3 × 6 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 200 वॅट पर आवर म्हणजे इथे 250 वॅट पर आवर आहे आणि इथे 200 वॅट पर आवर आहे म्हणजे शेगडीपेक्षा टीव्हीला जास्त प्रमाणामध्ये खर्च येतो. म्हणून यावरून असं दिसून येतं की टीव्ही संच हा अधिक ऊर्जा विद्युत ऊर्जेसाठी खर्च येईल. आता यातलं शेवटचं ई उदाहरण बघूया. 1100 वॅट विद्युत शक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल. वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5 रुपये आकारते. म्हणून याचं उत्तर काढण्यासाठी आपण आधी आपल्याला काय काय दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी राईट कर लिहून घेऊया. आपल्याला पी म्हणजे विद्युत शक्ती दिलेलं आहे 1100 वॅट. त्यानंतर आपल्याला इस्त्री रोज 2 तास म्हणजे आपल्याला टायमिंग दिलेलं आहे T = 2 तास म्हणून आपण या ठिकाणी 30/60 असं आणि आपण पी घेतलं. आता टी पण घेतलं, T × 2×30 = 60. या ठिकाणी मग इथे आपण तास लिहूया कारण 60 तास झाले म्हणजे 30 याच्यासाठी की महिन्याभराचे दिवस 30 असतात आणि दिवसातून 2 तास म्हणून मग 30 × 2 = 60 तास एकूण 60 तास आपल्याला येतील. आता प्रति युनिट सांगितलं होतं, प्रति युनिट 5 रुपये. प्रति युनिट किती खर्च सांगितला होता तर 5 रुपये खर्च येणार होता म्हणून आपण या ठिकाणी त्याच्यासाठी सूत्र आपण या ठिकाणी असं वापरू की N = PT/1000 वॅट पर आवर युनिट म्हणजे
आता या ठिकाणी पी आपल्याला दिलेला आहे 1100 गुणिला टी दिलेला आहे आपल्या इथे आपण काढले 60 तास अपॉन इथे आपल्याला 5 रुपये दिलेले होते हजार वॅट आपण या ठिकाणी घेऊ पर युनिट साठी आधी आपण पर युनिट काढू नंतर मग याच्यास काढू आता हे आपण हे करताना हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो झिरो 11 × 6 म्हणजे 66 युनिट या ठिकाणी 66 युनिट झाले आता या 66 युनिट एन बरोबर 66 युनिट मग आपल्याला विजेचा खर्च किती लागला म्हणून विजेचा खर्च बरोबर आपण 66 युनिट काढले म्हणून 66 युनिट आणि एका युनिटला खर्च होता 5 रुपये म्हणून मग 5 रुपये मग 66 × 5 = 330 रुपये म्हणून खर्च एकूण लागला 66 युनिटला 330 रुपये